सर आज तुम्ही एक अजित पवारांना भेट दिलेली आहे, कशा संदर्भात ही भेट आहे, काय आहे आणि काय सांगा? असं झालं ते की तर आमचा पीपल्स रिपब्लिकन पक्षाची आघाडी मुख्यमंत्री एकनाथजी शिंदे यांच्या शिवसेनेसोबत झालेली आहे आणि अलीकडे जी नवीन डेव्हलपमेंट झाली की राष्ट्रवादीचा अजितदादाच्या नेतृत्वामध्ये या आघाडीमध्ये ते आलेत, त्याच्यामुळे आता ही युती आमची जी आहे या युतीमध्ये अजितदादा पवार आपल्या सहकाऱ्यांसोबत सामील झालेत, त्यामुळे अजितदादांचं अभिनंदन करण्यासाठी आणि आमच्या पीपल्स रिपब्लिकन पक्षाच्या वतीनं स्वागत करण्यासाठी माझ्या कार्यकर्त्यांसोबत आज त्यांच्या निवासस्थानी आम्ही आलो. ही जी आमची आघाडी युती झालेली आहे, शिंदेसाहेब देवेंद्रजी भाजपा अजितदादांच्या नेतृत्वातील राष्ट्रवादी काँग्रेस आणि आमचं पीपल्स रिपब्लिकन पक्ष, त्यामुळे महाराष्ट्रामध्ये एक चांगला मॅसेज गेलेला आहे, चांगला संदेश गेलेला आहे. गतिमान सरकार सर्वसामान्यांच्या कल्याणासाठी काम करणारे सरकार आहे. एकनाथजी शिंदेच्या सोबत देवेंद्रजी आहेत आणि दुधात साखर पडावी त्याप्रमाणे अजितदादांच्या नेतृत्वामध्ये राष्ट्रवादी काँग्रेस देखील आहे, त्यामुळे ही जी आमची युती झालेली आहे ही केवळ सत्तेसाठी नाही आहे तर राष्ट्रहित, समाजहित आणि जनसामान्यांचं कल्याण ही त्यामागे मोठी भावना आहे. सत्तेच्या माध्यमातून समाजाची अधिकृतपणे सक्षमपणे सेवा करता येऊ शकते, कल्याण करता येऊ शकते. आता एकनाथजी शिंदेंच्या रूपाने आणि त्यांच्यासोबत देवेंद्रजी आहेत, अजितदादा आहेत, आमचा पक्ष आहे, म्हणजे गडचिरोलीपासून तर गडहिंग्लजपर्यंत आणि चांद्यापासून बांद्यापर्यंत ही जी सतत मुख्यमंत्री एकनाथजी शिंदे यांची जी पायपीट जी सुरू आहे, मला वाटतं क्वचितच एखादा मुख्यमंत्री एवढी धावपळ करणारा, पळापळ करणारा, ज्याला जननेता आपण म्हणतो, लोकाभिमुख ज्याला आपण मुख्यमंत्री लोकाभिमुख सरकार म्हणतो, हे लोकाभिमुख सरकार आज आपल्या महाराष्ट्रामध्ये एकनाथजी शिंदे यांच्या रूपाने आहे आणि म्हणून अजितदादा आमच्या युतीमध्ये सामील झाले त्याबद्दल त्यांचं अभिनंदन करण्यासाठी आलो. सर तुमच्या चर्चेमध्ये नाही कसं आहे ते एकूणच राजकारणाची जी पातळी घसरलेली जी आहे अनेक आतापासून अनेक वर्षापासून शरद पवार साहेबांच्या वसंतदादा पाटलाचं जे प्रकार आपल्याला माहिती आहे सतत चालत आलेलं आहे, त्याच्यामुळे महाराष्ट्रामध्ये एक स्वच्छ सामाजिक न्यायाची भूमिका घेणारं आणि खऱ्या अर्थानं मी म्हणतो ना फुले शाहू डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या विचारांचा महाराष्ट्र आहे. हा डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या, ज्योतिबा फुलेंच्या, शाहूराजांच्या, शिवरायांच्या विचारांचा महाराष्ट्र घडवण्यासाठी जे जे कोणी प्रयत्न करतात प्रामाणिकपणे इमानदारीनं त्यांच्यासोबत आम्ही आहोत. ही जी सरकार आता आलेलं आहे, मग ते एकनाथजी शिंदे असतील, ते देवेंद्र फडणवीस असतील,
अजितदादा पवार असतील, राष्ट्रवादी काँग्रेस असेल, हे एकत्र येण्याचं केवळ सत्ता हे कारण आहे असं मला वाटत नाही आहे. आणि त्यामुळे आमचा एक ठाम विश्वास आहे की व्यवस्था परिवर्तनाचं शस्त्र म्हणून सत्तेकडे पाहिलं पाहिजे, राजकारणाकडे पाहिलं पाहिजे. आणि त्या दृष्टिकोनातून जे हे ज्या घडामोडी होत चाललेल्या आहेत त्या अपरिहार्य आहेत. याचं विश्लेषण कसं करणार आपण? राष्ट्रवादी का फुटली, शिवसेना का फुटली, आपल्याला सर्वात चांगलं ठाव, आम्हाला जास्त ठाऊक आहे. आणि त्याच्यामुळे राजकारणामध्ये हे कमी जास्त याला उच्चावचन होत राहतात, उच्चावचन होत राहतात, कमी जास्त होत राहतात. पण हे सर्वांचा फायदा, या सर्वांचा उपयोग समाजाच्या कल्याणासाठी, राज्याच्या विकास झाला पाहिजे असं म्हणणं आहे. शेवटचा प्रश्न, ज्या ठिकाणी या इकडे रामदास आठवले पण आले, त्याच्यानंतर तुम्ही आले, तुमच्या कडनं सामाजिक न्याय हे मंत्रालय मिळावं, कारण की त्यांनी सांगितलं की आम्हाला एक तरी मंत्रीपद मिळावं, कारण की आम्ही जरी घटक आहोत, तर ह्यासाठी म्हणून तुम्ही आलेला आहात का? नाही, आम्ही अजितदादांचं या आमच्या युती मध्ये सम्मिलित झाल्याबद्दल त्यांचं अभिनंदन करण्यासाठी आम्ही आलो आहोत. आता मंत्री कोणाला द्यायचं, काय करायचं हे त्यांची जबाबदारी आहे. आम्हाला जेव्हा विचारतील तेव्हा आम्ही आपलं मत व्यक्त करू. सर, दलित अत्याचाराच्या घटनेत या सरकारमध्ये खूप मोठ्या प्रमाणात वाढ झालेली असल्याचं आपल्याला पाहायला मिळतंय. महाराष्ट्रातल्या मुली ज्या आहेत त्या बेपत्ता झालेल्या आहेत, आणि त्याचसोबत नांदेडमधली दलित अत्याचाराची घटना असेल, नांदेडमध्ये असेल अक्षय भालेरावची जी हत्या झाली, आमच्या सावित्रीबाई फुले वसतिगृहामध्ये मेश्राम नावाच्या मुलीची बलात्कार हत्या झाली, ही सातत्याने महाराष्ट्रामध्ये दलितांवर बौद्धांवर जे अत्याचार सुरू आहेत त्या संदर्भामध्ये नांदेडला भेट देऊन आल्यानंतर मुख्यमंत्र्यांची भेट घेतली, निवेदन दिलं, आणि कमीत कमी फुले शाहू डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या वैचारिक वारसा घेऊन चालणाऱ्या आमच्या महाराष्ट्रात तरी हे अत्याचार थांबले पाहिजेत, त्याची कठोर व्यवस्था केली पाहिजे. आणि मग मुख्यमंत्र्यांना विनंती आम्ही अशी केली आहे एकनाथ शिंदे साहेबांना की मुख्यमंत्र्याच्या अध्यक्षतेखाली एक अत्याचार प्रतिबंधक कारवाई करण्यासाठी एक दक्षता समिती निर्माण करावी. आणि हा आताचा भाग नाही आहे ना, NCRB रिपोर्ट असा आहे, नॅशनल क्राईम रिपोर्ट ब्युरोचा रिपोर्ट असा आहे, सुरुवातीच्या काळापासून तर आजपर्यंत आमच्या महाराष्ट्रामध्ये दलितांवर अत्याचारामध्ये 11% वाढ झालेली आहे. याला प्रतिबंध करणं आवश्यक आहे, कठोर कारवाई करणं आवश्यक आहे. जोपर्यंत सरकार कठोरपणे अत्याचार करणाऱ्या लोकांवर कारवाई करत नाही तोपर्यंत या प्रकरणाला आळा बसणार नाही. आम्ही ठाम भूमिका आहे, आणि म्हणून मुख्यमंत्र्यांना आम्ही भेटलो आहोत, अजितदादांना आम्ही भेटलो आहोत, जेणेकरून सामाजिक न्यायाची प्रामाणिकपणे अंमलबजावणी झाली पाहिजे, गरिबांना न्याय मिळाला पाहिजे. धन्यवाद. जय भीम. हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क, आणि आपण पाहत आहात TV9 मराठी. काळजी तुमची, हित महाराष्ट्राचं.